सिडकोच्या दुर्लक्षामुळे अनेक दिवसांपासून बंद असलेल्या विरंगुळा केंद्रामुळे जनतेच्या पैशाची नासाडी होत असल्याचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी सांगितले. अनेक दिवसांपासून बांधून तयार असलेल्या सिडकोच्या विरंगुळा केंद्र सभागृहनेते परेश ठाकूर यांनी नागरिकांसाठी खुला केला आहे. सिडकोच्या टेक्निकल कामामुळे हे केंद्र सुरू करण्यास उशीर होत असल्याने या परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. सिडकोने खारगाव सेक्टर 8 मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र तयार केलं आहे. मात्र सिडकोकडे या केंद्राचे उद्घाटन करण्यास वेळ नसून तांत्रिक बाबींमुळे केंद्र सुरू होण्यास उशीर होत असल्याचे सांगण्यात येत होते. यामुळे या परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. ही गैरसोय लक्षात घेऊन सभागृहनेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी हे विरंगुळा केंद्र सुरू केले. यावेळी त्यांनी सिडकोने आमच्या भूमिकेचे स्वागत करावा की केस कराव्यात हा त्यांनी ठरवावे. केंद्राचा वापर व्हावा आणि याचा फायदा नागरिकांना व्हावा हीच आमची भूमिका असल्याचे स्पष्ट केले. यावेळी भाजपचे खारगाव शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेविका आरती नवघरे, साई समिती सभापती नरेश ठाकूर, खारगाव शहर सरचिटणीस कीर्ती नवघरे, युवा नेते समीर कदम, अमर उपाध्ये, केतन नवघरे, प्रभाग सहा अध्यक्ष विलास निकम, संजय मुलिक, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अविनाश पाटील, सरचिटणीस श्री मोरे, रमेश तपासे, अक्षय लोखंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. खारगाव सेक्टर 8 मधील विरंगुळा केंद्र या इथे सिडकोने बांधला, परंतु दुर्दैवाने गेल्या अनेक वर्षांपासून अनेक काळापासून त्यांनी बांधून त्याचं उद्घाटन मात्र केलं नाही आणि त्याचा वापर चालू करून दिला नाही आणि त्याच्यामुळे येथील नागरिकांची फार मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होत होती आणि त्याच्यामुळे आम्ही इथे निर्णय घेऊन ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान ठेवून आम्ही सर्वांनी या इथे हा विरंगुळा केंद्र हा उघडलेला आहे आणि आता याचा वापर आम्ही चालू करणार आहोत. सिडकोने याचा आमच्या भूमिकेचं स्वागत करावं की आमच्यावरती केसेस कराव्यात हे त्यांनी ठरवावं. त्यांना केसेस करायचे तर खुशाल करून द्या, परंतु या इथे कोणत्याही प्रकारचा निर्णय घ्यायचा नाही आणि अशा प्रकारचे केंद्र हे बांधून जनतेचा पैसा हा सांधा त्याची नासाडी करायची आणि या इथे निर्णय न घेतल्यामुळे नागरिकांचं नुकसान करायचं अशा प्रकारची भूमिका सिडको या पुलिकातसुद्धा चालू ठेवणार आहे की सांधा या इथे सर्व जे काही सध्या पायाभूत सोयीसुविधा सांधा इथं बांधलेल्या त्यांनी आहेत त्याचा योग्य प्रकारे वापर होईल यासाठी ते इथे लक्ष देणार आहेत याच्या किंवा भूमिका घेणार आहेत ह्या हे आता आम्ही पाहणार आहोत. आम्हाला या इथे आमचं म्हणणं हेच असणार आहे की या केंद्राचा चांगल्या प्रकारे वापर व्हायला हवा आणि त्याचा फायदा हा येथील समाजाला व्हायला हवा, एवढंच आमचं म्हणणं असणार आहे.